हिंदू धर्म हा जगातील सर्वात जुना धर्म आहे। हिंदू धर्म हा जगातील तिसरा सर्वात मोठा धर्म मानला जातो। 1.4 अब्जाहून अधिक लोक हिंदू आहेत। जगात सर्वाधिक चित्रपट भारतात बनवले जातात। भारतीय फिल्म इंडस्ट्री ही जगातील सर्वात मोठी फिल्म इंडस्ट्री आहे। भारतात दरवर्षी 1,500 ते 2,000 चित्रपट बनवले जातात। भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे। 2019 लोकसभा निवडणुकीत मतदारांची संख्या 91 कोटी होती। भारतात 3 लाखांपेक्षा जास्त मशिदी आहेत। सर्वाधिक मशिदी असणारा भारत हा एकमेव गैर इस्लामिक देश आहे। जगातील 70% मसाले भारतात उत्पादित होतात। मसाल्याच्या 109 जातींपैकी 75 जातींचे मसाले केवळ भारतात उत्पादित होतात। 2011 झालेल्या कुंभमेळ्यात लाखो भाविक सहभागी झाले होते। हे जनसागर अवकाशातूनही अगदी स्पष्ट दिसत होता। भारत हे हिंदू, बौद्ध, जैन आणि शीख या 4 धर्मांचे जन्मस्थळ आहे। या धर्मांचा उगम भारतातच झाला। जगात सर्वाधिक टपाल कार्यालय भारतात आहेत। भारतात 1.5 लाखांहूनही अधिक टपाल कार्यालय आहेत। दल लेकमध्ये तर तरंगते टपाल कार्यालय आहे, जे अनेकांना चकित करते। जगातील 7 आश्चर्यांपैकी 1 ताजमहल हे खरं तर एक थडगे आहे। 1632 शाहजहानने त्याची दिवंगत पत्नी मुमताज महल हिच्या स्मरणार्थ ताजमहल बांधला। ताजमहल प्रेमाचं प्रतीक आहे। ताजमहल सुशोभित करण्यासाठी सुमारे 28 विविध प्रकारचे मौल्यवान दगड वापरले गेले। हे दगड तिबेट, चीन, श्रीलंका आणि भारताच्या विविध भागातून आणण्यात आले। जगातील सगळ्यात मोठी शाळा आपल्या भारतातच आहे। लखनौमधली सिटी मॉन्टेसरी हायस्कूल ही ती शाळा आहे। या शाळेत 39,000 अधिक विद्यार्थ्यांना 2,500 शिक्षक शिकवतात। भारत हा जगातील सर्वात मोठा शाकाहारी देश आहे। भारतातील 40%पेक्षा जास्त लोक शुद्ध शाकाहारी आहेत। भारत हा इंग्रजी बोलणारा जगातील 2 क्रमांकाचा देश आहे। भारतात तब्बल 400 भाषा आणि बोलीभाषा बोलल्या जातात। तरीही इंग्रजी ही देशातील व्यवहारांची आणि शिक्षणाची मुख्य भाषा बनते आहे। जगात अमेरिकेनंतर सर्वाधिक इंग्रजी ही भारतात बोलली जाते। भारत वृत्तपत्रांची जगातील 2 सर्वात मोठी बाजारपेठ आहे। इथे 1 लाखांपेक्षा जास्त प्रकाशने आणि 1 अब्जाहून जास्त वाचक आहेत। भारतीय रेल्वे जगात सर्वात जास्त रोजगार पुरवते। इथे तब्बल 14 लाख कर्मचारी काम करतात। भारतीय रेल्वेचे जाळे देशभरात शेकडो मैलांपर्यंत पसरलेले आहे। दररोज 2.3 कोटी प्रवासी रेल्वेनं प्रवास करतात। जगातील जवळपास 67% आउटसोर्सिंगचे कामे भारतात केली जातात। भारतीय आयटी इंडस्ट्रीचं मूल्य US$150 अब्ज आहे। भारताचे पहिले रॉकेट चक्क सायकलवरून वाहून नेण्यात आले होते आणि उपग्रह वाहून नेण्यासाठी बैलगाडीचा वापर करण्यात आला होता। हिऱ्यांच्या उत्पादनात भारतीय आशिया खंडामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे। कुतुब मिनार हा जगातला सगळ्यात उंच मिनार आहे। मात्र ताजमहालाची उंची कुतुब मिनारपेक्षाही जास्त आहे। कुतुब मिनारची उंची 239 फूट आहे, तर ताजमहालाची उंची 243 फूट आहे। बुद्धिबळाचा शोध भारतातच लागला। लोकांच्या बुद्धिमत्तेला चालना मिळण्यासाठी राजा बलहाईतने एका भारतीय ब्राह्मणाला असा खेळ डिझाईन करण्याचा आदेश दिला। योग साधनेचा उगम 5,000 वर्षांपूर्वी भारतात झाला।
वेद आणि उपनिषदांमध्ये योगाचा उल्लेख आढळतो. भगवान शिव हे आदियोगी म्हणजेच पहिले योगी मानले जातात. जगात सर्वात जास्त वाघ भारतात आढळतात. 2018 व्याघ्र गणनेनुसार भारतीय जंगलात 2967 वाघ आहेत. अर्थात जगातील 70% वाघ भारतातच आहेत. रोग आणि आजारांना मुळापासून बरे करणारे आयुर्वेद भारतातच उगम पावले. आज संपूर्ण जगात आयुर्वेदाचा वापर केला जातो. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.